नगरपालिका म्हणून अस्तित्वात आलेल्या आणि पूर्वी ग्रामपंचायत असलेल्या शिरोळ गावाच्या विस्तारवाढीचा प्रश्न राज्यमंत्री राजेंद्र पाटील एडरावकर यांच्या माध्यमातून मार्गी लागला असून सोमवारी हद्दवाडीस मान्यता देणार शासनादेश राज्य शासनाच्या वतीने प्रसिद्ध झाला असल्याची माहिती शिरोळचे लोकनियुक्त नगराध्यक्ष अमरसिंह माने पाटील यांनी दिली आहे नव्याने नगरपालिका अस्तित्वात आल्यानंतर माझ्यासह सर्व नगरसेवकांनी या कामासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता असेही नगराध्यक्ष अमरसिंह माने पाटील म्हणाले या काम जिल्हा नियोजन समितीकडून मंजूर एक कोटी सात लाख निधीपैकी पहिला हप्ता प्राप्त झाला असून गावठाण विस्तारवाडीच्या कामाला लवकरच प्रत्यक्ष सुरुवात होत आहे सन दोन हजार सहा साली शिरोळ गावठाण विस्तारवाडीच्या अधिसूचना प्रसिद्ध झाली होती त्यावेळी गावठाण विस्तारवाडीमध्ये दोनशे छप्पन्न गट समाविष्ट होते सदरचे विस्तारवाडी ही चार गटांमध्ये विभागली होती ज्यामध्ये औद्योगिक शेती व इतर असे वर्गीकरण केले होते पण विस्तारवाडीचे हे काम निधी अभावी अनेक वर्ष रखडले होते सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी आम्ही शिरोळ नगर परिषदेच्या माध्यमातून केलेल्या या मागणीचे सातत्याने पाठपुरावा करताना उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजितदादा पवार मंत्री हसन मुश्रीफ पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडे या प्रश्नासाठी आग्रह धरून जिल्हा नियोजन समितीमधून विस्तारवाढीच्या या कामासाठी निधीची मागणी केली होती याचाच भाग म्हणून मार्च दोन हजार एकवीसमध्ये जिल्हा नियोजन समितीकडून शिरोळ नगर परिषदेच्या गावठाण विस्तारवाढीसाठी एक कोटी सात लाखाचा निधी मंजूर झाला होता सदरशी निधी तीन टप्प्यामध्ये प्राप्त होणार असून त्याचा पहिला हप्ता मिळालेला आहे शासनाने सोमवारी दिलेल्या अंतिम मान्यतामुळे शिरोळ नगर परिषद गावठाण विस्तारवाढीचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणार आहे गावठाण विस्तारवाढीच्या या कामामुळे शहराच्या विस्तारात क्षेत्रात राहणाऱ्या व उद्योग व्यवसाय करणाऱ्या नागरिकांसाठी याचा मोठा लाभ होणार असून त्याची मालमत्ता दप्तरी नोंद होऊन त्याचे नकाशे व मालकी हक्क संदर्भातील दस्तऐवज तातडीने मिळणार आहेत नगराध्यक्ष अमरसिंह माने पाटील यांनी या कामी सह सहकार्य केलेल्या मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार महसूल मंत्री, मंत्री, मंत्री बाळासाहेब थोरात नगरविकास मंत्री एकनाथरावजी शिंदे सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर गाम ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व कोल्हापूरचे पालकमंत्री सत्यजुफ बंटी पाटील तसेच महाविकास आघाडी सरकारचे आभार व्यक्त केले आहेत नवा महाराष्ट्रासाठी ओंकार पिसाळ